नमस्कार द्राक्ष बागेचा मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यश अग्रो लॅब या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. बागेचा मित्रांनो, सध्या छाटण्या बऱ्यापैकी झालेत आणि बागेच्या 45 ते 60 दिवसाच्या दरम्यान जी गर्भनिर्मिती होते किंवा जी सूक्ष्म घड निर्मिती होते त्या संदर्भात बऱ्यापैकी स्प्रे चालू आहेत. तर युरॅसिल 6B हे नेमके कोणत्या वेळी फवारायचं किंवा कसं फवारायचं किंवा किती टेम्परेचरला किंवा किती कॅन्डल सूर्यप्रकाशला सूक्ष्म घड निर्मिती होते ह्या विषयावर मी आपणाशी आज संवाद साधतोय. तर बागायतदार मित्रांनो, ढगाळ वातावरणात सुद्धा गर्भनिर्मिती कशी झाली पाहिजे किंवा प्रखर सूर्यप्रकाश असतील तरी सुद्धा सूक्ष्म घड निर्मिती कशी झाली पाहिजे, त्यावेळी पाणदेठ किंवा पाण्याचं नियोजन कसं असावं ह्या विषयावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. तर बागायतदार मित्रांनो, आपण जे चर्चा करत असतो किंवा मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो तो नक्की कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करत चला. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा किंवा इतर लोकांशी शेअर करा, जेणेकरून ह्या ज्या छोट्या छोट्या टिप्स मी देतोय त्याचा बागायतदार मित्रांना खूप चांगला फायदा होऊन जाईल. तर बागायतदार मित्रांनो, आपल्या द्राक्षबागेत सूक्ष्मघड निर्मिती ही 3,500 ते 4,000 कॅन्डल सूर्यप्रकाश असेल तर गर्भनिर्मितीही आरामात होऊन जाते. तर हा सूर्यप्रकाश मोजला जातो कॅन्डल लाईट मध्ये, म्हणजे कॅन्डल लाईट म्हणजे कॅन्डल म्हणजे मेणबत्ती, आणि त्या एका मेणबत्तीचा मेणबत्तीचं एक परिमाप आहे जे आपल्याला सर्वसाधारणपणे 1-10 रुपयाला बऱ्यापैकी मेणबत्ती मिळते. त्याचा जो 1 फूट अंतरावरचा जो सूर्यप्रकाश आहे त्याला 1 कॅन्डल सूर्यप्रकाश म्हटलं जातं. अशा 3,500 ते 4,000 कॅन्डल एका वेळी पेटवल्यानंतर जो प्रकाश निर्माण होतो त्याला 3,500 ते 4,000 कॅन्डल सूर्यप्रकाश म्हटलं जातं. तर बघायचा मित्रांनो, अशा 3,500 ते 4,000 कॅन्डल सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला सूक्ष्मघड निर्मिती नक्की चांगली मिळते. आणि जो आता जो सूर्यप्रकाश आहे तो समजा 38 ते 40 डिग्री सेंटीग्रेड तापमानाचा जो सूर्यप्रकाश आहे तो 12 ते 15,000 कॅन्डल सूर्यप्रकाश आहे, म्हणजे हा अतितीव्र सूर्यप्रकाश आहे. त्यात सुद्धा गर्भनिर्मिती चांगली होते किंवा सूक्ष्मघड निर्मिती चांगली होते. तर बागायतदार मित्रांनो, जर बागेत आपण पानाचे 2 थर ठेवले, म्हणजे मी पाठीमागच्या वेळी आपल्याला संवाद साधताना म्हणलं होतं की बागेत काडी आपली पसरून ठेवल्यासारखी दिसली पाहिजे, अशी जर ठेवली असेल तर बागेत 2 थर तयार होतात आणि पहिल्या आणि दुसऱ्या थरात सुद्धा सूर्यप्रकाश हा कमीत कमी 5.5 ते 6,000 कॅन्डल सूर्यप्रकाश मिळतो आणि तिथं आपल्याला सूक्ष्मघड निर्मिती नक्की झालेली दिसून येते. काही वेळा तिसरा थर असेल तर मात्र तिथं आपल्याला तेवढा सूर्यप्रकाश मिळत नाही, पण तो पडणारा सूर्यप्रकाश हा 35% जर खाली जाळीदारपणे जर जमिनीवर पडत असेल तर मात्र त्यात सुद्धा सूर्यप्रकाशामुळे आपल्याला सूक्ष्मघड निर्मिती झालेली चांगली दिसून येते. हा जो एकूण प्रकार आहे हा प्रकार जर कमी सूर्यप्रकाश मिळाला तरी सुद्धा अडचणीचा ठरतो आणि काही वेळा जास्त सूर्यप्रकाश मिळाला तरी सुद्धा अडचणीचा ठरतो. म्हणजे बऱ्याच बागायतदारांच्या अशी एक परिस्थिती निर्माण होते की एका काडीला माल आहे दुसऱ्या काडीला माल नाही आहे, एका ओलांड्याला माल येतो दुसऱ्या ओलांड्याला माल येत नाही, काही ओळीना माल येतो काही ओळीना माल येत नाही. तर त्यात नेमकी हीच परिस्थिती आहे बागायतदार मित्रांनो की ठराविक कॅन्डलचा सूर्यप्रकाश त्या वेळेला मिळालेला नाही आहे त्या 45 ते 60 दिवसाच्या दरम्यान ज्या ह्या दिवसात सूक्ष्मघड निर्मिती बागेत होत असते. अगदी बारकाईने लक्ष द्या की 45 ते 60 ह्या दिवसाच्या दरम्यान प्रत्येक काडीवर जर समान सूर्यप्रकाश पडला तो कमीत कमी 3,500 ते 4,000 कॅन्डल सूर्यप्रकाश पडला तर मात्र त्या बागेत नक्की सूक्ष्मघड निर्मिती होते. मग काही वेळा अशा बागेत येऊन एका काडीला होतो एका काडीला गर्भनिर्मिती होत नाही, एका ठराविक बाजूच्या एका ओलांड्याला म्हणजे जो ओलांडा सूर्यप्रकाशाच्या दिशेला आहे समजा उत्तर दक्षिण सूर्यप्रकाश बागेचा ओलांडा असेल
तर दोन्ही बाजूला सूर्यप्रकाश मिळतो, पण पूर्व पश्चिम जर असेल तर मात्र वाघ्याच्या एकाच बाजूला सूर्यप्रकाश मिळतो आणि वाघ्याच्या एका बाजूला सूर्यप्रकाश मिळत नाही. तर सूर्यप्रकाश ज्या बाजूला मिळाला नाही त्या ओलांड्याला मिळाला नाही, तर त्या ओलांड्याला गर्भनिर्मितीच होत नाही. ह्या बाजूला जरी दक्षिणेच्या बाजूला जरी सूर्यप्रकाश असला, त्यावेळी बागेचं सूर्याचं दक्षिणायन चालू असतं, जर सूर्यप्रकाश मिळाला, काही काड्या जर त्या सूर्यप्रकाशाच्या विरुद्ध दिशेला म्हणजे त्या पहिल्या दोन थराच्या खालच्या बाजूला जर काड्या असतील, तर मात्र त्यात सूक्ष्म गर्भनिर्मिती अजिबात होत नाही. लक्षात आलं? तर असा सूर्यप्रकाश जो जर कमी जास्त स्वरूपात जर वेलीला मिळत असेल, तर मात्र आपल्याला कमी जास्त स्वरूपातच आपल्याला सूर्य सूक्ष्म घड निर्मिती झालेली दिसून येते. लक्षात आलं? तर हा जो प्रकार आहे तो वेलीतला सूर्यप्रकाश किंवा कॅन्डल लाईट पडलेला, ह्याच्यावर बागेतला डीएनए आणि आरएनए अवलंबून राहतो. आणि म्हणजे साध्या भाषेत चयापचय क्रिया अवलंबून राहते. तर ही चयापचय क्रिया जर व्यवस्थित करायची असेल तर आपल्याला चांगल्या दर्जाचा युरियासिल फवारला गेला पाहिजे. हल्ली बाजारात जो युरियासिल मिळतो तो कमीत कमी, मला कुणाला टीका करायची अशातला भाग अजिबात नाहीये, तर चांगल्या दर्जाचा युरियासिल फवारला गेला पाहिजे. तो पाण्यात विरघळता कामा नये. हलका जर युरियासिल असेल तर तो साध्या पाण्यात टाकला तरी सुद्धा विरघळतो. साधी गोष्ट आहे, आपण टेस्ट करू शकता. तर अमोनियामध्येच तो युरियासिल विरघळला पाहिजे. तर अशा दर्जाचाच, ती साधी टेस्ट आहे, जर पाण्यात विरघळला तर चांगला नाही आणि जर अमोनियात विरघळला तर चांगला आहे, साधी टेस्ट आहे. त्यामुळं जे सॉलव्हेंट मिळतं त्या सॉलव्हेंटमध्ये त्यो युरियासिल विरघळण्या अगोदर जर थोडा 1 ग्रॅम जर त्या 1 लिटर पाण्यात टाकला आणि विरघळला नाही तर तो अमोनियात विरघळतोय, विरघळला तर तो युरियासिल चांगला नाही आहे. 6BA बाबतीत सुद्धा असंच आहे. 6BA सुद्धा आपण चांगल्या दर्जाचा वापरला गेला पाहिजे. तर ह्या पद्धतीचा जर युरियासिल आपण वाहिलेला फवारला तर वेलीतली चयापचय क्रिया ही अतितीव्र सूर्यप्रकाशात किंवा ढगाळ वातावरणात सुद्धा व्यवस्थित मेंटेन ठेवण्याचं काम करतं आणि त्यातून वेलीला चांगल्या दर्जाचं न्यूट्रिशन मिळतं आणि सूक्ष्मघट निर्मिती अत्यंत चांगल्या दर्जाची होते. हे त्या युरियासिलचं वेलीतील काम आहे. बाकी इतर जे केमिकल्स बाजारात मिळतात गर्भनिर्मितीसाठी, तर त्याचा बागायतदार मित्रांनो जास्त वापर करा अगर नका करू हा तुमचा प्रश्न आहे, पण सगळ्यात महत्वाचा युरियासिलचा वापर हा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि तो वापर कोणत्या वेळी झाला पाहिजे त्याची वेळ सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. तर त्याची वेळ अशी आहे, पहिला सपकेंचा शेंडा मारण्याच्या अगोदर आणि दुसरा शेंडा सपकेंचा मारण्याच्या अगोदर. म्हणजे बागेला समजा 2 वेळा युरियासिलचे हात भास होतात ढगाळ वातावरण असेल, जर प्लस मायनस आपल्याला वातावरणात शंका वाटत असेल तर 3 वेळा, जास्तीत जास्त 4 वेळा. म्हणजे पहिला शेंडा मारण्याच्या अगोदर एकदा, वेलीची पाने 7 ते 8 झाल्यानंतर आपण रिव्हर्स येऊन शेंडा मारतो 5-6 पानांवरती शेंडा मारण्याच्या अगोदर एकदा. दुसरा मारायचा असेल ज्यावेळी शेंडे बगलफुटी निघायला चालू होतात त्या 4 ते 5 पानावर आल्यानंतर एकदा मारा, आणि त्याच पानं 8 ते 9 पानं झाल्यानंतर एकदा मारा. आणि शेंडा मारून झाल्यानंतर शंका नको जर असं वाटत असेल, तर त्यावेळी खुडा निघतो, त्या खुड्यात जर घट पडत असतील तर दुसरा स्प्रेची आवश्यकता नाही आहे आणि चौथ्या स्प्रेची आवश्यकता नाही. पण खुडा जर घट पडत नसतील तर मात्र त्यावेळी जर चौथा स्प्रे दोन्ही शेंडे मारून झाल्यानंतर जर बागेला प्लॉटला जर चांगल्या दर्जाचा युरियासिल 6BA बोरांचा स्प्रे दिला तर हमखास घट निर्मिती आपल्याला ढगाळ वातावरणात सुद्धा करता येते. त्याचवेळी मात्र जमिनीतून बोरांची मात्रा, झिंकची मात्रा, मॅग्नेशियमची मात्रा आणि उपलब्ध असलेला स्फुरद हा अत्यंत महत्वाची भूमिका. हे चारही मॉलिक्युल सूक्ष्मघट निर्मितीसाठी काम करत असतात. अशासाठी जर पांदेड परीक्षण करून घेतलं तर त्यात ह्या 4 मात्रा एक्सेस लेवलला झालेल्या असल्या तरी सुद्धा चालू शकतील, पण कमी अजिबात पडता काम नाही. एवढी जरी काळजी घेतली आपण तर आपल्याला येणाऱ्या गुढी छटणीसाठी द्राक्ष बागेतून अत्यंत चांगल्या दर्जाचे बंच आपल्याला मिळू शकतात. ह्यात मी 3 ते 4 फॅक्ट सांगितले. बागेत समान अंतरावर काडीची नियोजनबद्ध असणे, बागेत काड्या पसरून ठेवल्यासारख्या असल्या पाहिजेत, बागेचा शेंडा 8 ते 9 पानं झाल्यानंतर रिव्हर्स येऊन 6 पानावरती मारणे, 6 पानावर मारतानाचा शेंडाची काडी जाडी ही पेन्सिलच्या आकाराची पाहिजे, तिथून फुटणारी काडी ही सुद्धा 8 ते 9 पानं झाल्यानंतर पाठीमागे येऊन 6 पानावरती त्याचा शेंडा मारला पाहिजे, निघणाऱ्या बगल फुट्या हा 1 पान ठेवून
खुडा केला पाहिजे, जेणेकरून त्या काडीची जाडी आपल्याला 14 ते 15 mm पर्यंत मिळाली पाहिजे. युरासिलची स्प्रेची वेळ सांगितली, दर्जा सांगितला, 6 वेची वेळ सांगितली, दर्जा सांगितला. तर बघायला मित्रांनो, अशा पद्धतीनं जर आपण काम केलं तर गारपीट हो, ढगाळ वातावरण हो किंवा पावसाचं आरली आगमन हो, आपल्याला नक्की सूक्ष्मगड निर्मिती झालेली दिसून येते. बघा मित्रांनो, मी जे आपणाशी आता अगदी छोट्या छोट्या मुद्द्याच्या ज्या माहिती शेअर केली ती नक्की कशी वाटली शेअर बॉक्समध्ये सांगण्याचा, कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्या बागायतदारांना सूक्ष्मगड निर्मिती करताना गेल्या वर्षी खूप त्रास झाला तर त्यांच्यासाठी ही नक्की माहिती मोलाची ठरेल असं मला वाटतं. तर जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईबही करा. धन्यवाद.